ऑइल रोटेशनची आपण या ठिकाणी गॅलरी कशी असते ते बघूया. या ठिकाणी ऑइल पंप आहे, हा ऑइल पंप आहे. हा ऑइल पंप ज्यावेळेस फिरतो मित्रांनो, त्यावेळी या ऑइल पंपमध्ये ह्या गॅलरीतनं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही जी गॅलरी आहे, ह्या गॅलरीमधनं ऑइल पंपमध्ये येणार आणि ते एका ग्रुपमधनं दुसऱ्या ग्रुपमध्ये पास होऊन ह्या ग्रुपने परत, हे बघा, इकडनं हे ऑइल पास होऊन इकडे येणार. इकडे आल्यानंतर ह्या ठिकाणी जे वर कवर आहे, हे बघा, हे जे कवर आहे आपलं, हा बघा, हा जो कवर बसतो या कवरमध्ये हे ऑइल या ठिकाणी इथे पास होणार. इथे पास झाल्यानंतर हेच ऑइल मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या होलमधनं इथं ऑइल फिल्टरमध्ये येणार आणि हे ऑइल फिल्टर होऊन ह्या गॅलरीतनं परत इथे वर जाणार. इथे आतमधली बाजू बघू आपण. हे बघा, इथे आत आल्यानंतर हे ऑइल या ठिकाणाहून वर येणार आणि हे जो बारीक होल आहे, हा जो बारीक होल आहे, हा बारीक होल या ठिकाणी क्लच ॲसेंब्ली असते, त्या क्लच ॲसेंब्लीच्या क्लच प्लेटवर ऑइल प्रेशर होत असतं. त्याचप्रमाणे उर्वरित ऑइल आपलं हे मोठ्या होलमधनं इथे पास होणार आणि हे कवर इथे ॲसेंबल झालेलं असताना या ग्रुपमध्ये इथे ऑइल ते सप्लाय होतो. हे बघा, हे या ठिकाणी ऑइल सप्लाय होतो. इथे ऑइल सप्लाय झालेलं आहे ह्या स्टडमधनं. हे बघा, ही जी गॅलरी दिलेली आहे, ह्या गॅलरीतनं स्टडमध्ये जो आहे हे या पद्धतीने वर ब्लॉकला इथे वर जाणार. अशा पद्धतीने हेड आणि ब्लॉकला या ठिकाणी ऑइल सप्लाय होत असतं.